नमस्कार, स्वागत आहे आपलं टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टीओडी मराठी मध्ये। महाराष्ट्राच्या राजकारणाला केवळ राजकारणाचीच नव्हे तर राजकारणासह शिक्षण, समाजकारण यासह अनेक मोठ्या गोष्टींची परंपरा लाभली। वेगवेगळ्या पक्षातून अनेक राजकारणी घडले, मात्र त्यांनी राजकारणापलीकडेही अनेक गोष्टी केल्या, मित्रबंध जोपासले। अशातच एक राजकारणी ज्यांची राजकीय व्यक्तिमत्व म्हणून, सामाजिक व्यक्तिमत्व, शैक्षणिक क्षेत्रातलं व्यक्तिमत्व म्हणून यासह वेगवेगळ्या क्षेत्रांमधलं एक चांगलं नाव म्हणून प्रसिद्ध आहे, असे महाराष्ट्रातले राजकारणी, लातूर जिल्ह्यातील नेते आणि माजी आमदार शिवाजी पाटील कवेकर आज आपल्या स्टुडिओमध्ये आहेत। पाटील साहेब नमस्कार, खूप खूप स्वागत टीओडी मराठीमध्ये। थँक्यू, नमस्कार। लातूर, मराठवाडा या भागाला विलासराव देशमुख, गोपीनाथराव मुंडे यांच्यासारखे असे नेते लाभले ज्यांनी राज्याला दिशा दिली, नेतृत्व केलं। त्या जिल्ह्यात जन्माला येणं, मराठवाड्यात जन्माला येणं, नेतृत्व म्हणून तुम्ही आमदार होतात, बँकेत होतात, शैक्षणिक नेटवर्क तुमचं मोठं आहे, सगळ्यात मोठी उपलब्धी तुम्हाला काय वाटते मागे वळून बघताना की त्या आपण करू शकलो आणि त्याचा क्रांतिकारक बदल आज तुम्हाला जाणवतो? महाराष्ट्रामध्ये मी जवळपास 1977 पासून या ठिकाणी मी काम करतोय। मी राजकारणामध्ये सुद्धा, म्हणजे राजनीतीमध्ये मी या ठिकाणी पूर्ण महाराष्ट्राचा सुरुवातीच्या काळामध्ये युवक काँग्रेसच्या माध्यमातून मी काम करत होतो। मी विदर्भाचा इन्चार्ज आणि पूर्ण महाराष्ट्राचं मी उपाध्यक्ष म्हणून काम केलं आणि त्या माध्यमातून जागतिक युवा परिषद जी रशियामध्ये झाली होती त्या परिषदेमध्ये सुद्धा जाण्याचा योग मला आला होता। आणि त्यानंतरच्या काळामध्ये मी जवळपास 2003 पासून मी भारतीय जनता पक्षामध्ये या ठिकाणी मी काम करतोय। मी जेव्हा पक्षामध्ये प्रवेश केला त्यावेळेस कैलासवासी गोपीनाथरावजी मुंडे, कैलासवासी प्रमोदजी महाजन आणि आमचे फुंडकर साहेब होते, नितीन गडकरी साहेब आणि असे अनेक मान्यवर लोक, त्यांच्या उपस्थितीमध्ये जे भारतीय जनता पक्षाची विचारप्रणाली आहे त्या विचारप्रणालीला अनुसरून त्यावरती विचारप्रणाली पटल्यामुळं मी स्वतः त्या ठिकाणी प्रवेश केला आणि त्या माध्यमातून आज मी जवळपास किसान मोर्चाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीवरती आहे, गोव्याचा प्रभारी म्हणून काम करतोय। मागल्या काळामध्ये मी राष्ट्रीय उपाध्यक्ष म्हणून सुद्धा किसान मोर्चाचं, मी भारतीय जनता पक्षाचं काम केलं। गोपीनाथरावजी मुंडे साहेब ज्यावेळेस महाराष्ट्राचे अध्यक्ष होते त्यावेळेस मी महाराष्ट्राचा उपाध्यक्ष म्हणून मी काम केलं आणि म्हणून या माध्यमातून आपण राजनितीच्या माध्यमातून सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचं काम, आणि हे काम करत असताना मी सुरुवातीलाच आपल्याला सांगू इच्छितो की सुदैवानं माझ्या परिवारामध्ये माझे वडील असतील किंवा माझ्या मातोश्री असतील, एक अध्यात्माच्या विचारातनं काम करणारी अशा प्रकारची आमची या ठिकाणची कुटुंब अवस्था होती आणि त्यामुळं भगवान शंकराच्या त्या ठिकाणी आदर्श घेऊन काम करण्याचं असेल आणि बाकीचे जे या छत्रपती शिवाजी महाराज असतील, स्वामी विवेकानंद असतील, स्वामी दयानंद असतील आणि त्याचबरोबर आमचे प्रमाणसागर महाराज जे आपल्या या ठिकाणी काम करतायत, तर या माध्यमातनं जे वेगवेगळ्या प्रकारचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, महात्मा ज्योतिबा फुले, शाहू महाराज, असे कितीतरी महान विचाराचे लोक देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये होऊन गेले, तर या सर्व महात्म्यांच्या विचाराचं स्मरण दररोज करून आणि जसं आता मी जैन मुनी प्रमाणसागर महाराजांचं सांगितलं, तर या सर्वांचे जे चांगले गुण आहेत त्याचं विचारामध्ये घेऊन, त्या विचारातनं प्रेरणा घेऊन त्या ठिकाणी, म्हणजे राजनितीच्या माध्यमातून असेल, सामाजिक क्षेत्रामध्ये असेल किंवा आर्थिक क्षेत्रामध्ये असेल, काम करण्याचा आम्ही प्रयत्न करतो। माझ्या दृष्टिकोनातून आयुष्यामध्ये जर सर्वात महत्वाचं जर काय असेल तर स्वतःचं कॅरेक्टर, स्वतःचे विचार, स्वतःचं व्हिजन आणि ह्या सगळ्या गोष्टी विचाराशिवाय येऊ शकत नाहीत अशा प्रकारची माझी स्वतःची धारणा आहे। राष्ट्रपती स्वामी विवेकानंद यांची प्रेरणा मी सतत घेत असतो। राष्ट्रपती स्वामी विवेकानंद म्हणतात की मनुष्याच्या अंतकरणामध्ये त्रिलोकाचं ब्रह्मांड भरलेलं आहे आणि त्या ब्रह्मांडाला जागृत करण्याचं काम अध्यात्म आणि शिक्षणाच्या माध्यमातून आपण करू शकतो। सुख दुःख हे आयुष्यामध्ये खरं पाहिलं असता तुमच्या असलेल्या बाहेरल्या संपत्तीवरती किंवा असलेल्या साधनावरती आहे असं वाटत नाही, कारण एक शेतकरी आमचा उपाशी पोटी राहून सुद्धा त्या ठिकाणी आपल्या असलेल्या प्रसंगाला लढण्याचं काम करतो, तोंड देण्याचं काम करतो, परंतु एक करोडपती त्याच्यावरती विचाराचा प्रभाव नसल्यामुळे तो आत्महत्या करतो। ही जी काही वैचारिक अशा प्रकारची संपत्ती आहे ती संपत्ती सुदैवानं आम्हाला या विचाराच्या माध्यमातून या ठिकाणी मिळाली आणि म्हणून आता आपण या ठिकाणी जो विषय काढला, मी महाराष्ट्रामधल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये कोकण असेल,
किंवा मराठवाडा असेल, विदर्भ असेल, या सगळ्या जिल्ह्यामध्ये मी फिरलोय. मी विदर्भाचा इन्चार्ज असताना मी पायी 300 किलोमीटर फरलंय. त्यामुळं इथं ह्याच्यापासून म्हणजे तुमच्या पांढरकवड्यापासून ते पांढरपर्यंत मी पायी त्या ठिकाणी गेलोय आणि विदर्भाच्या प्रत्येक जिल्ह्यात गेलोय. महाराष्ट्राच्या अनेक ठिकाणी मी त्या ठिकाणी फिरून तशा पद्धतीनं काम केलेलं आहे. म्हणून मी आपल्याला सांगेन की खरं पाहिलं असता काम करत असताना ज्या पद्धतीनं आम्ही मागेल्या काळामध्ये आपण नाव घेतलं, या ठिकाणी काही मराठवाड्यातल्या काही नेत्यांचं नाव घेतलं, तर नाव घेण्यामध्ये आणखीन काही वेगळ्या प्रकारचे नेते मराठवाड्यामध्ये होऊन गेले. जिथं ज्या ठिकाणी शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेब म्हणताल काँग्रेसचे, ते म्हणजे त्या ठिकाणी अनेक मंत्री म्हणून आणि मुख्यमंत्री म्हणून काम केलं. मी बघतोय की आज या ठिकाणी शिवराज पाटील चाकूरकर साहेब जे देशाचे गृहमंत्री आणि त्याचबरोबर आपले राज्यपाल ज्यांना म्हणतो राज्यपाल म्हणून काम केलेलं आहे. माननीय शंकरराव चव्हाण साहेबांनी या ठिकाणी काम केलं, जे मुख्यमंत्री आणि बाकीचं आणखी काम केलं. आणि आता जसं तुम्ही नाव घेतलं त्या पद्धतीने हे विलासराव जे असतील किंवा आणखीन गोपीनाथराव मुंडे यांनी सुद्धा खूप चांगल्या प्रकारचं काम केलेलं आहे. तर या लोकांचं काम मी पाहिलेलं आहे. म्हणून मी राजकारणामध्ये काम करत असताना मी वसंतदादाला जवळून बघितलंय. वसंतदादा अत्यंत शिनेर आणि अत्यंत धाडसी आणि अत्यंत प्रचंड अशा प्रकारचे संघटक होते. त्या पद्धतीनं अनेक अशा प्रकारच्या नेत्याला मी या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्राच्या असतील किंवा विदर्भाच्या असतील त्यांना मी जवळून बघितलेलं आहे. जसं मी जनतात मी सुरुवातीला आमदार म्हणून जनता दलाच्या वतीनं मी निवडून आलो. त्याच्यामध्ये सन्माननीय मधू दंडवते साहेब काम करत होते. डॉक्टर बापूसाहेब कादात यांनी मला प्रेरित केलं. बापूसाहेब कादात यांनी मला या ठिकाणी उभा केलं जनता दलाच्या वतीनं. मधू दंडवते असतील किंवा आणखीन शरद यादवजी असतील जे आता त्यावेळेस काम करत होते. आणि अशा प्रकारच्या अनेक लोकांच्या सहवासामध्ये प्रेमिला ते दंडवते, मधू दंडवतेच्या पत्नी होत्या, आमच्या मरणाला गोरेताई होत्या, असे कितीतरी नावं मला सांगता येईल की या लोकांच्या जवळ गेल्यानंतर त्यांचं आदर्शात्मक काम, त्यांची प्रामाणिकता, त्यांचा निडरपणा हे पाहिल्यानंतर त्यातले गुण आम्हाला त्या ठिकाणी शिकता आले. तसं शिवराज पाटील साहेब आणि निलंगेकर साहेबांना एकत्र केल्यानंतर मी जे देश लेवलला सुद्धा बघतो अनेक नेत्यांच्या बाबतीमध्ये, तर या लोकांनी आज मी नरेंद्र मोदी साहेबांना सुद्धा आम्ही पाहतोय की त्यांच्यामध्ये ज्या प्रकारचे अध्यात्माचे संस्कार आहेत, त्यांच्यामध्ये जे प्रामाणिकपणाचे संस्कार आहेत, त्यांच्यामध्ये जे विजन आहे, जो आत्मविश्वास आहे, या ठिकाणी काम करत असताना जो निश्चयाचा महामेरू आहे, याचं कारण जर काय असेल तर त्यांच्यावरती असलेले अध्यात्माचे संस्कार, त्यांच्यावरती असलेले राष्ट्रभक्त स्वामी विवेकानंदाचे संस्कार. ते 2 वर्ष हिमालयमध्ये तपश्चर्या करायला गेले होते अशा प्रकारचं माझ्या वाचण्यात आले आणि मी माहिती घेतो. तर तिथं गेल्यानंतर त्यांना त्यांच्या काही मार्गदर्शकांनी सांगितलं की तिथं तपश्चर्या करत हे करण्यापेक्षा तुम्ही येऊन समाजाची देशाची सेवा करा. आणि त्यांनी सेवा करून या पद्धतीने ज्या पद्धतीनं इथं एक वेगळं अशा प्रकारचं निर्माण करण्याचा प्रयत्न त्यांनी देशामध्ये केलेला आहे. आणि म्हणून निश्चितपणे मी सांगेन की त्यांच्या कामाच्या माध्यमातून जे या ठिकाणी राष्ट्रभक्त स्वामी विवेकानंदांनी 18व्या शतकामध्ये भविष्यवाणी केली होती की 21व्या शतकामध्ये भारत जगाचं नेतृत्व करेल, आणि ते नेतृत्व करण्याचं काम या ठिकाणी नरेंद्र मोदी साहेबांच्या माध्यमातून निश्चितपणे पूर्ण जगात नेतृत्वाचा ते करतायत. आज G20 अध्यक्षपद भारताकडे आलेलं आहे. भारताचं आज जर तुम्ही बघितलं असेल की जगामध्ये मागेल्या काळामध्ये या ठिकाणी मोदी साहेबांना 42-48% लोकांची पसंती होती, आज 78% लोक जगात नरेंद्र मोदींना या ठिकाणी तशा प्रकारचं मानतात एक नेता म्हणून. आणि म्हणून या सगळ्या गोष्टीमुळं आज परिस्थिती आहे. आज जवळपास जगातल्या 13 राष्ट्रांनी, ज्याच्यामध्ये अमेरिका असेल, चीन असेल, रशिया असेल, ब्राझील असेल, त्यांनी सर्वोच्च अशा प्रकारचा अवॉर्ड देऊन त्यांचा गौरव केलेला आहे नरेंद्र मोदींचा. आज आम्ही जगामध्ये आज आम्ही बघतोय ते डॉलरच्या माध्यमातून अमेरिका संपूर्ण जगावरती कंट्रोल करतो. 0.1% जरी कमी जास्त केलं त्याचा परिणाम आर्थिक व्यवस्थेवरती जगावरती. आता भारतानं या ठिकाणी नोटामध्ये व्यवहार करण्याचा निर्णय घेतला आणि आम्ही आता रशियाच्या बरोबर नोटात आमचा व्यवहार करायचा अशा प्रकारचा निर्णय घेताना तिथे सुरुवात झालं. आम्ही या ठिकाणी श्रीलंकेबरोबर करार केलेला आहे. म्हणून ही जी काही आज खऱ्या अर्थानं भारताला एक वेगळ्या प्रकारचं नेतृत्व मिळालंय, ते नेतृत्व निश्चितपणे भारताचं एक वेगळ्या प्रकारची प्रतिमा जगामध्ये निर्माण केली आहे. बरोबर. आणि त्या पद्धतीनं आता तुम्ही एकूण आपल्याला असलेल्या संस्कारांचा वसा वारसा या संदर्भातलं बोललात, पक्षीय बदल तुम्ही पाहिलेत अनुभवलेत, या सगळ्या गोष्टींदरम्यान तुम्ही लातूरचे आमदार असताना, मार्केट यार्डवर असताना, कमिटीवर असताना, महाराष्ट्रातलं एक लीडिंग मार्केट तुम्ही लातूरला डेव्हलप केलं, विधानसभेतील सदस्य म्हणूनही तुमची कारकीर्द गाजलेली राहिली, तर मागे वळून पाहताना मागच्या 40 वर्षांच्या राजकारणामध्ये तुम्हाला असा कुठला सगळ्यात मोठा बदल वाटतो?
मग कोणासाठी घर गृहनिर्माण असेल, त्यांच्या मुलांसाठी शिक्षणाची व्यवस्था असेल, ग्रामीण भागातली शैक्षणिक सुविधा असेल, कुठलं असं कार्य तुमच्या नजरेत येतं की ते जर झालं म्हणून एवढं चांगलं झालं आणि ते जर झालं नसतं तर खूप मोठी पोकळी राहिली असती. मी म्हणजे या जे नेते देश लेवलच्या आणि जे राज्य लेवलचे त्यांना जवळून बघितलेलं आहे. म्हणजे मागल्या काळामध्ये जी लीडरशिप होती, तसं मी नाव घेतलं वसंतदादा पाटील असतील, आताचे सध्याचे शिवराज पाटील असतील, निलंगेकर साहेब असतील, मधून म्हणजे ह्या लोकांमध्ये स्वतःच्या व्यक्तिगत कुठल्या हितापेक्षा समाजाचं देशाचं हित करण्याची जी जाणीव त्यांच्यामध्ये होती आणि त्या माध्यमातून जवळपास अनेक मोठ्या संख्येनं लोक त्यांच्या ओळखीचे पण असायचे नाहीत, पण त्यांना मदत करण्याची भावना त्यांच्यामध्ये असायची. त्या पद्धतीनं समाजाचं, व्यक्तीचं आणि राज्याचं, देशाचं विकास करण्याचं काम ते प्रयत्न त्या निमित्तानं करायचे. परंतु दुर्दैवानं आज जी काही आमच्यावरती म्हणजे या ठिकाणी कार्यकर्ते, म्हणजे कुठल्या पक्षाचं मी म्हणत नाही, त्या लोकांवरती ज्या प्रकारचे संस्कार झालेले आहेत त्या संस्काराच्या माध्यमातून समाजाला देशाला काय द्यायचं याच्यापेक्षा मला काय मिळतं ही जी भावना आता कार्यकर्त्यामध्ये सर्वच पक्षाच्या निर्माण झालेली, सगळेच असे आहेत असं म्हणत नाही मी, पण अशा प्रकारची जी संख्या इथं जी वाढत गेलेली आहे त्याच्यामुळे निश्चितपणे समाजाचं आणि देशाचं मोठं अशा प्रकारचं या ठिकाणी नुकसान अशा प्रकारचं वाटतं मला. आणि म्हणून पुन्हा एकदा या सगळ्या नेत्यावरती, या सगळ्या कार्यकर्त्यावरती राष्ट्रभक्तीचं आणि राष्ट्रवाढीचं आणि प्रामाणिकतेचं आणि समाजकारणाचं संस्काराची नितांतपरे गरज अशा प्रकारचं वाटतं. एक छोटंसं उदाहरण मी आपल्याला देणार आहे. निधर्मीपणाच्या नावाखाली आम्ही आमच्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी भारताची आचरणव्यवस्था काय, भारताचा वेद काय, प्रभू रामचंद्र कोण होते, स्वामी विवेकानंद कोण होते हे आम्ही त्यांना सांगत नाही. त्यांना आम्ही सांगतो की या ठिकाणी मुघल कोण होते, हुमायून कोण होता, निजाम कोण होता, इंग्रज कोण होता हे आम्ही आमच्या या ठिकाणच्या विद्यार्थ्यांना सांगतोय. ही फार फार मोठी चुकीची गोष्ट आतापर्यंतच्या राजकारणानं केलेलं आहे. आणि म्हणून मी या निमित्तानं सन्माननीय नरेंद्र मोदी साहेबांना मी मनापासून धन्यवाद देतो की त्यांनी नवीन शिक्षण पद्धतीमध्ये जी शिक्षण पद्धती जी आपण आता बघितलंय चॉईस बेस्ड एज्युकेशन सिस्टम ज्या CBCS म्हणतो आपण, या चॉईस बेस्ड एज्युकेशन सिस्टमच्या माध्यमातून या ठिकाणी संस्कृतला महत्व देण्याचं काम केलेलं आहे, अध्यात्माला महत्व देण्याचं काम केलेलं आहे आणि त्याचबरोबर योगासन, प्राणायाम, आमची असलेली मातृभाषा, रिसर्च असेल किंवा आणखीन गोष्टी असेल, जसं मी मध्य प्रदेशच्या सरकारचं मी मनापासून त्यांचं अभिनंदन करतो की श्रीमद भगवद्गीतेचा समावेश त्यांनी आपल्या स्वतःच्या शिक्षणामध्ये केलाय, राज्याच्या शिक्षणामध्ये केलाय. आणि मला विश्वास आहे की या ठिकाणी सुद्धा एकनाथराव शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेब या पद्धतीनं रामायणाचा आणि भगवद्गीतेचा समावेश सुद्धा भारताच्या महाराष्ट्राच्या शिक्षणामध्ये करतील. ती कुठल्या पैशासाठी म्हणत नाही मी, माझं असं म्हणणं आहे की या ठिकाणी बायबलमध्ये चांगल्या गोष्टी आहेत ते आमच्या मुलाला शिकवलं पाहिजे, कुराणमध्ये चांगल्या असतील ते शिकवल्या पाहिजेत की ज्याच्यामुळे तो चांगल्या प्रकारचा मनुष्य घडू शकेल. प्रभू रामचंद्र त्या ठिकाणी आपल्या आश्रमाच्या माध्यमातून काम केल्यामुळं केवट हा त्यांचा मित्र होऊ शकला, या ठिकाणी भगवान श्रीकृष्णाचा मित्र सुदामा होऊ शकला. कुण्या जातीचा आहे, कुण्या धर्माचा हे त्यांना माहिती नव्हतं. परशुराम कोण होते, परशुराम ब्राह्मण होते, पण त्याच्यासारखा लढवय क्षत्रिय त्रिलोकामध्ये कोणी नव्हता. आपण बघितले की विश्वामित्र कोण होते, विश्वामित्र एक महाराजे होते, मोठा सम्राट होता, पण त्यांच्यासारखा चांगला अशा प्रकारचा ऋषी विश्वामित्र कोणी नाही अशा प्रकारचा आपण म्हणतो. हे त्यांच्या कर्तृत्वानं सिद्ध केलेलं आहे. आणि म्हणून जाती धर्मावरती नाही तर त्या ठिकाणी कर्तृत्वावरती देण्याची भारतीय परंपरा आहे, ती परंपरा नष्ट करण्याचं काम या जातीवादाच्या नावाखाली आम्ही या ठिकाणी करतोय. म्हणून पुन्हा एकदा ती देण्याची गरज आहे. आणि म्हणून आम्हाला वाटतं की भारतामध्ये या ठिकाणी गरीब आणि श्रीमंत कोण असेल यामध्ये फक्त फरक करून त्यांना तशा प्रकारची मदत करण्याचं काम त्या निमित्तानं केलं पाहिजे. आता तुम्ही संस्थेच्या माध्यमातून मला विचारलं, खरं पाहिलं असता या संदर्भामध्ये मला, मी जवळपास 1986-87 लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीचा वयाच्या 28 वर्षी मी सभापती झालो. 29 एकदम तरुण वयामध्ये माझं, त्यावेळेस म्हणजे स्वतःच म्हणजे विवाहितही मी नव्हतो, परंतु त्या ठिकाणी काम करत असताना ज्या प्रकारचं मी काम केलं मी आपल्याला सांगेन, माझ्या सगळ्या सहकार्यामुळे, माझ्या सगळ्या मार्गदर्शकाच्या माध्यमातून त्या काळामध्ये आम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी अनेक अशा, गोपीनाथराव मुंडे साहेब आमच्या सोबत होते, आनंदराव बापू चव्हाण होते, बाकीच्या आणखीन त्या ठिकाणी काही मंडळी होती की ज्याच्या माध्यमातून मार्केट कमिटीचं चित्र आम्ही पूर्ण संपूर्ण राज्यामध्ये देशामध्ये बदलण्याचं काम केलं. आता जी मार्केट कमिटी लातूर शहरातली दिसते आहे त्या ठिकाणी प्रत्येक गोष्ट आपल्या काळामध्ये, जमीन असलेली तिथं आपण मार्केट कमिटी उभा केली, आपण जनावर बाजार, कडबा बाजार, गुळ बाजार आपण उभा करण्याचं काम केलं, आमच्या मुरुडची उप बाजारपेठ उभा करण्याचं काम केलं, रेणापूरची केली, पानगावची केली. आणि त्या माध्यमातून विशेष महत्वाचं काय असेल, जे कामगार आहेत आमचे, जे लातूर मार्केट कमिटीमध्ये 4,500 कामगार आहेत ज्याच्यामधलं 95% दलित आहेत, त्या दलितासाठी मी माथाडी बोर्ड लागू केलं.
आणि बोर्ड लागू केल्यामुळे आज त्या माथाडी बोर्डाच्या नावावरती जवळपास 80 ते 100 कोटी रुपये जमा आहेत, ज्या माध्यमातून त्यांना दीपावलीला 10,000-25,000 बोनस दिलं जातं. त्यांना गौरीशंकर घरनिर्माण संस्था मी बांधून दिली, ज्या घरनिर्माण संस्था 100 लोकांना बांधून दिली 4,500 घर आणि जागा, आणि त्याच्यामधले 95% दलित आहेत. त्यावेळेचे मुख्यमंत्री मनोहर जोशी साहेबांच्या हस्ते भूमिपूजन केलं. आज त्या जागेची किंमत 10-10 लाख रुपये त्या ठिकाणी आहे. त्यांना त्या ठिकाणी आपण कामगार भवन बांधून दिलं, हमाल भवन बांधून दिलं, जागा दिली, पैसे दिले. आणि अशा पद्धतीनं शेतकऱ्यावरती होत असलेला अन्याय, जे लुबांडूक होती परंपरागत, म्हणजे त्या ठिकाणी भाजीपाल्यामध्ये फसकी घेतली जायची, कडब्यामध्ये 10 पेट्या फुकट घेतल्या जायच्या, लुटमार केली जायची, ती सगळी लुटमार मी बंद केली. आणि त्या माध्यमातनं ही लुटमार बंद केल्यावर माझ्यावरती मोर्चे निघाले, परंतु त्याला न डगमगताना मी त्या ठिकाणी बंद करण्याचं काम केलं. लातूरमध्ये संपूर्ण महाराष्ट्रात सर्वात जर कमी कुठं अडत असेल तर ते फक्त लातूरमध्ये 2 रुपये फक्त अडत आहे. त्यावेळेस मला सांगण्यात आलं, त्यावेळेसचे मंत्री आमचे विलासराव जे होते ते सुद्धा सहकार मंत्री होते, बाकीच्याने सांगितलं की या ठिकाणी अडत दर वाढवला पाहिजे. मी त्यांना सांगितलं की अडत दर ही या ठिकाणी क्विंटलवरती नसून त्या धान्याच्या असलेल्या रुपयावरती आहे, किमतीवरती आहे. आज जर माझं 2,000 रुपये किंमत असेल तर उद्या ते 5,000 रुपये होणार आहे. 5,000 प्रमाणे तुम्हाला अडत त्या ठिकाणी मिळणार आहे. म्हणून मी वाढ नाही केली. आणि आज आनंदाची बाब आहे की त्या ठिकाणी शेतकऱ्यालाही समाधान आहे आणि बाकीच्यालाही त्या निमित्तानं समाधान आहे. मी बँकेच्या माध्यमातून काम करतो, महाराष्ट्र नागरी सहकारी बँकेचा मी संस्थापक अध्यक्ष आहे. 27 वर्षापासून मी त्या निमित्तानं काम करतो, एक विजन घेऊन त्या निमित्तानं काम केलंय. मी लातूर जिल्ह्यातल्या आणि आमच्या सर्व कार्यक्षेत्रामधल्या 10,000 महिलांना कसले प्रकारचं मॉर्गेज न घेताना 1 लाखापर्यंत कर्ज देण्याची व्यवस्था आम्ही केलेली आहे. आणि देत असताना त्या महिलांना मी ट्रेनिंग देतो. त्या महिलांना आपण शिलाई मशीन कसं शिवायचं त्यांना सांगतो, मसाले कसे बनवायचे सांगतो, ब्युटी पार्लर कसं, हे ट्रेनिंग आमच्या एक मानदेशी फाउंडेशन आहे ते त्यांना ट्रेनिंग देतात. त्याला लागणारी फीस आम्ही आमच्या बँकेच्या वतीनं देण्याचं काम आहे करतो. लातूर जिल्ह्यामध्ये 250 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. त्या 250 शेतकऱ्यांच्या परिवारातल्या जवळपास 150 लोकांना मी त्यांच्या घरी जाऊन त्यांना त्या ठिकाणी 10,000-15,000 मदत केली. होती मदत नाही तर काही मुलाला दत्तक घेतलं आणि त्यांना मोफत शिक्षण, राहण्याची व्यवस्था, जेवण्याची व्यवस्था, पुस्तक, फी, सर्व 12वीपर्यंत शिक्षण त्याचं मोफत करून एकेक्या मुलावरती 3-3, 4-4 लाख रुपये आम्ही खर्च केले आणि त्याला चांगल्या प्रकारचा मानव बनवण्याचं काम त्या माध्यमातून केलेलं आहे. आणि म्हणून ही जी अशा प्रकारची जे समाजसेवा करतात चांगल्या पद्धतीनं, जसं मी सांगितलं की या ठिकाणी आमचे विवेकानंद कॅन्सर हॉस्पिटल जे खूप चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी डॉक्टर आमचे कुकडे काका काम करतायत, सेवाभावानी पद्धतीने काम करतायत, तर त्या हॉस्पिटलला जवळपास 11 लाख रुपयाची मदत माननीय गडकरी साहेबांच्या शुभास्ते देण्याचं काम, अशा पद्धतीने विविध अशा प्रकारच्या सेवाभावी काम करतात. त्यांना 1,000 रुपयाचं 1,00,000 रुपयाचं मदत करण्याचं काम त्या बँकेच्या माध्यमातून करतोय. आणि तशाच पद्धतीनं वेगवेगळ्या पद्धतीनं आपण बँकेच्या माध्यमातून काम करतो. मी अध्यात्माच्या माध्यमातून मी जवळपास या ठिकाणी आर्य समाजच्या माध्यमातून आम्ही काम करतो, जिथं योगासन, प्राणायाम किंवा आणखीन बाकीच्या गोष्टी चालतात. आणि त्या माध्यमातून योगासनाच्या माध्यमातून शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक अशा प्रकारचे त्याला मनुष्याला बनवण्याचं काम आपण त्या माध्यमातून करतोय. आणि म्हणून आपल्याला माहिती असेल की मार्केट कमिटीमध्ये आम्ही त्या ठिकाणी भगवान गौरीशंकराचं मंदिर बांधलं. त्या मंदिराचा आजही मी अध्यक्ष आणि त्या माध्यमातून कशा पद्धतीनं अध्यात्माचा प्रचार आणि प्रसार आपल्याला करता येईल या प्रकारचं करण्याचं या निमित्तानं आहे. आणि म्हणून मी आपल्याला सांगेन की खऱ्या अर्थानं जगत असताना आपण कुठल्याही क्षेत्रामध्ये काम करणार असेल तर ते काम करत असताना आपण एक चांगल्या प्रकारचा मानव म्हणून आपण काम केलं पाहिजे. व्हिजन घेऊन समाजासाठी आणि देशासाठी काम केलं पाहिजे, संस्थेसाठी केलं पाहिजे. मी आता सांगितलं की मी जसं मार्केट कमिटीला सभापती म्हणून चार घेतला तेव्हा 22 लाखाचं उत्पन्न वर्षाला होतं, मी सोडलो तेव्हा जवळपास 7 कोटी रुपये उत्पन्न झालं. अनेक अशा प्रकारच्या कायमस्वरूपी उत्पादनाच्या साधना झाला. आमदार म्हणून मी काम केलं जवळपास 5 वर्ष या ठिकाणी. त्या ठिकाणचे लातूरचे जे माजी मुख्यमंत्री त्यांचा पराभव करून मी त्या ठिकाणी 32,000 मतानं मी निवडून आलो. आणि मी सांगेन की महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा आमदारानं कुठल्या पायी यात्रा केली असेल, पदयात्रा ज्याला म्हणतो, ती पदयात्रा मी संपूर्ण माझ्या मतदारसंघामध्ये केली. रात्री जाऊन मी तिथंच मुक्काम करायचं, लोकांचं घरं ऐकायचं आणि पुढे जायचं. त्या माध्यमातून लातूरमधलं स्टेडियम बांधण्याचं काम असेल लातूर शहरातलं, ते स्टेडियम आपल्या काळामध्ये झालं. लातूर शहराला आमच्या या माकणी तुमच्या ह्याच्यातनं धरणातनं आमच्या माकणी धरणातनं मांजरा धरणातनं पाणी आणण्याचं काम 135 कोटी रुपयाची योजना आपण मंजूर करून घेतली, ती कम्प्लीट करून घेतली आणि कम्प्लीट करून लातूर शहराला पाणी देण्याचं काम त्या निमित्तानं केलं. अनेक 33 केव्हीचे सबस्टेशन असेल किंवा बाकीच्या आणखीन इतर वॉटर सप्लाय स्कीम असतील लातूर जिल्ह्यातल्या ग्रामीण भागामध्ये अनेक शेकडो अशा प्रकारच्या योजना त्या ठिकाणी तयार केल्या. आणि लोकांना पाणी देण्याचं काम, लोकांना विद्युत देण्याचं काम आणि सगळ्यात महत्वाचं जर काय असेल
तर त्या काळामध्ये लातूर जिल्ह्यामध्ये आमच्याकडे फार मोठ्या प्रमाणात भूकंपाचं त्या ठिकाणी हे झालं होतं, मोठा अशा प्रकारचा हादरा बसला होता, भूकंप झाला होता. परंतु लातूर तालुक्यातल्या एकाही आमच्या नागरिकाला मदत मिळाली नव्हती. मी मोर्चा काढला जवळपास 1,00,000 लोकांचा आणि त्या माध्यमातून लातूर शहरातल्या आणि तालुक्यातल्या लोकांना 25,000 घराला प्रत्येकाला 35,000 रुपयाची मदत, 25,000 घराला, कोट्यवधी रुपयाची. माननीय नितीन गडकरी साहेब त्यावेळेस त्या खात्याचे मंत्री होते, मी त्यांचं आजही त्यांचं कौतुक करेन, त्यांना मनापासून धन्यवाद देईन की 25,000 घराला त्यांनी पैसे दिले. आणि त्याबरोबर जवळपास 750 आमचे इंजिनियर होते जे ग्रामीण भागातले खेड्यापाड्यातले आलेले, एकालाही कायम केलं नव्हतं. परंतु आमच्या आग्रहाखातर गडकरी साहेबांनी 750 लोकांना इंजिनियरला कायम केलं. आज ते इरिगेशन मध्ये काम करतात, पीडब्ल्यूडी काम करत, आणि अशा पद्धतीने त्या आमदारकीच्या काळामध्ये एक ऐतिहासिक अशा प्रकारचं काम त्या निमित्तानं आपणाचा करण्याचा प्रयत्न केला. खरं पाहिलं तर माझ्यावरती त्यावेळेस विलासरावजीच्या विरोधामध्ये मी निवडून आल्यामुळे त्यांनी माझ्यावरती जातीवाचक केस दाखल केली होती हायकोर्टामध्ये, आणि केल्यामुळे माझे 2 वर्ष हायकोर्टामध्ये गेले. हायकोर्टानं माझ्या विरोधात निकाल ठरवून दिला आणि विरोधामध्ये मला बोलण्याची बंदी केली, मला काय म्हणतात वेतन मिळण्याची बंदी केली, फक्त उपस्थित राहायचं. मी ती सुप्रीम कोर्टामध्ये जेव्हा रिट दाखल केलं, दोनच हिअरिंग मध्ये सुप्रीम कोर्टाचं माझं मान्य केलं आणि सुप्रीम कोर्टाने मला त्या ठिकाणी पूर्ण निकाल माझ्या बाजूने दिला. परंतु माझे 2 वर्ष त्या काळामध्ये गेले. आणि म्हणून मी आपल्याला निमित्तानं सांगेन की एक वेगळ्या प्रकारचं व्हिजन घेऊन, एक कन्स्ट्रक्टिव्ह व्हिजन, एक आध्यात्मिक व्हिजन, एक मानवतेचं व्हिजन, आणि या माध्यमातून ज्या ज्या क्षेत्रामध्ये काम करण्याची संधी, पक्षीय थरावरती असेल किंवा संस्थेच्या थरावरती असेल किंवा बाकीच्या स्तरावरती असेल, तर या पद्धतीनं आपण उभा करण्याचं काम, आणि आज सुद्धा आम्ही त्याच पद्धतीनं आपण जे माझ्याकडे जबाबदारी आहे त्या पद्धतीनं करण्याचा प्रयत्न करतोय निश्चितपणे. आणि म्हणून मी आपल्याला सांगेन की ज्या प्रकारचं स्वप्न या ठिकाणी देशाचे पंतप्रधान आणि महाराष्ट्राचे या ठिकाणी उपमुख्यमंत्री आमचे देवेंद्र फडणवीस असेल किंवा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब किंवा बाकीची नेते मंडळी असतील, ते जे पाहतायत त्या दृष्टीनं देश आणि संपूर्ण महाराष्ट्र आणि या ठिकाणी बनवण्याचा प्रयत्न, त्यामध्ये आमचा खारीचा वाटा टाकून निश्चितपणे या विचाराला प्रेरित होऊन आम्ही या ठिकाणी काम करण्याचा आम्ही सातत्याने रात दिवस प्रयत्न करतोय. आणि मला विश्वास आहे की एक वेगळ्या प्रकारची प्रतिमा संपूर्ण देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये निर्माण करण्याचं काम आम्ही या निमित्तानं केलेलं आहे, भविष्यामध्ये सुद्धा अधिक करू अशा प्रकारचा विश्वास आपण या निमित्तानं मी आपल्या सर्वांना देणार आहे. आता तुम्ही एक कन्स्ट्रक्टिव्ह व्हिजन हा शब्द वापरलात आणि तो खराही आहे की तुम्ही 20 वर्षापूर्वी 30 वर्षापूर्वी तो बदल केला नसतात तर त्याचे परिणाम आज जाणवले नसते. त्यामुळे कदाचित आज अनेक मुलांना चांगलं शिक्षण घेता आलं, आज अनेकांच्या घरावर आपलं हक्काचं छत आहे. या सगळ्या गोष्टी होत असताना तुम्हाला असं वाटतं का की आत्ताचं जे राजकारण आहे आणि पूर्वीचं जे राजकारण आहे, साधारण 30-40 वर्षांपूर्वीचं, या राजकारणामध्ये प्रचंड मोठा बदल झालाय किंवा तफावत आहे? तुम्ही सगळं अनुभवलं, तुम्ही जनता दल बघितलंय, काँग्रेस बघितलंय, भाजप बघितलंय, आताही या सगळ्या गोष्टी अस्तित्वात आहेत, तेव्हाही होत्या. या दोन तीन दशकांमधला फरक तुम्ही कसा बघता? तेव्हा काय होतं, आज काय आहे? नाही, आता जे आपण जो काही म्हणजे जो प्रश्न विचारलाय त्यामध्ये मला असं वाटतं की हा जो फरक आहे तो निश्चितपणे ज्या पद्धतीनं काल जातो त्या पद्धतीनं माणसावरती, तरुणावरती, सगळ्यावरती होतो. परंतु त्या ठिकाणी जी एक समजून घेण्याची जी परंपरा होती, जसं मागल्या काळामध्ये आता मी अनेक नेत्यांचं नाव आपल्या समोर घेतलं, म्हणजे कैलासाचे वसंतदादा पाटील असतील किंवा बाकीचे निलेकर साहेब असतील किंवा दंडवते साहेब असतील किंवा आमचे बापूसाहेब पादाते असतील, तर ह्या लोकांनी, गोपनाथराव मुंडे साहेब असतील, प्रमोद महाजन साहेब असतील, तर या लोकावरती जे संस्कार त्या काळामध्ये झाले होते राजकारणाच्या माध्यमातून, शिक्षणाच्या माध्यमातून, आणि त्या संस्काराच्या माध्यमातून त्या ठिकाणी, म्हणजे मी एक उदाहरण आपल्याला सांगतो की अशा प्रकारची एक धारणा त्या काळात होती आपल्या सर्वांमध्ये, आणि त्या गोष्टी आम्ही मानतो की समाजामधला आदर्शवान व्यक्ती मेला तरी चालेल, पण समाजामधला आदर्श जिवंत राहिला पाहिजे. ही धारणा घेऊन काम करणारी जी नेते मंडळी, आणि आम्ही त्याच पद्धतीने करतो, एखादा व्यक्ती जाण्यानं फरक पडणार नाही, परंतु जे आदर्श निर्माण झालाय त्याच्यावरती शेकडो हजारो लोक चालतात, आणि म्हणून तो आदर्श समाजामध्ये जिवंत राहिला पाहिजे ही भावना घेऊन काम करणारी लोकांची टीम होती. आज दुर्दैवानं त्या प्रकारचे संस्कार कार्यकर्त्यावरती कमी झालेले, सगळ्यावरतीच कमी झालेत असं नाही, आज सुद्धा अनेक लोकांचं नावं सांगितले, परंतु या प्रकारचं बिंबवण्याचं काम प्रत्येक ठिकाणी त्या त्या पक्षाच्या लोकांनी केलं पाहिजे. आणि हीच खऱ्या अर्थानं मानवाला, देशाला आणि समाजाला तारून घेऊन जाणारी गोष्ट आहे. आणि म्हणून या पद्धतीनं आज जो कमी झालेला जो काही ही परिस्थिती आहे विचाराची, त्याला सुधारण्याचं काम या सगळ्या संस्कृतीमधलं, म्हणजे भारतीय संस्कृतीच्या माध्यमातून, या ठिकाणची नेते मंडळीच्या आदर्शाच्या माध्यमातून कुणी पक्षाचा असेल,
आणि या प्रकारच्या आमच्या असलेल्या सामाजिक जाणीवेतनं जर आम्ही आमच्या या सगळ्या तरुण विचारावरती जर करण्याचं काम इथं या निमित्तानं केलं तर मला विश्वास आहे की निश्चितपणे भारत आज तुम्हाला माहिती असेल की भारतामध्ये जवळपास 40% तरुण आहेत जे जगामध्ये कुठल्याही देशामध्ये नाहीत. जगामध्ये सगळ्यात तरुणांचा जर देश कुठला असेल तर तो भारत देश आहे. आणि नुसता देश आहे असं नाही तर जगामध्ये सर्वात टॅलेंट लोक कुठं आहेत तर ते भारतामध्ये आहेत. आणि सगळ्यात जगामध्ये सर्वात टॅलेंट लोक देशामध्ये आहेत. आज मी सांगेन की अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडन त्यांच्या टीम मध्ये भारताचे 22 लोक आहेत. मी स्वतः त्यांना बोललोय, त्या लोकांचे संबंध ठेवलाय आणि 22 लोक त्यांच्या टीम मध्ये. आज बघताय की ब्रिटनचा अध्यक्ष आज तो भारतीय माणूस झालेला आहे. अमेरिकेचा उपराष्ट्रपती तो भारतीय आहे. महिला आमच्या भगिनी तिथं आहेत. म्हणून जगातल्या अनेक राष्ट्रांमध्ये या ठिकाणी भारतानं आपल्या नावलौकिक केलेलं आहे. आणि हे केल्यानंतर त्याला आज ज्या प्रकारची प्रतिमा जगामध्ये निर्माण झालेलं आहे तर ते बघितल्यानंतर मी असं म्हणेन की खऱ्या अर्थानं या ठिकाणच्या आमच्या तरुणाला पुन्हा एकदा तयार करणं. आज सगळ्या गोष्टी असताना सुद्धा सर्वात बेरोजगारीचं प्रमाण कुठं आहे? भारतामध्ये. म्हणजे टॅलेंट असताना सुद्धा भारतातलं सर्वात जास्त बेरोजगारी कुठं आहे? जगामध्ये. भारतामध्ये. त्याला आमचा तरुण जबाबदार नाहीये, त्याला या ठिकाणचे राज्यकर्ते जबाबदार आहे, या ठिकाणची व्यवस्था जबाबदार आहे. म्हणून जे चीननं व्यवस्था निर्माण केली, जे या ठिकाणी अमेरिकेने व्यवस्था त्या ठिकाणी दुसऱ्या महायुद्धाच्या नंतर केली, ती व्यवस्था या ठिकाणी शिक्षणाच्या माध्यमातून निर्माण करण्याचं काम या ठिकाणी नरेंद्र मोदी साहेबांनी सीबीएसई शिक्षण पद्धतीच्या माध्यमातून केलंय. की ज्याच्या माध्यमातून मी जर समजा या ठिकाणी 8वी शिकलेला असेल, 10वी शिकलेला असेल तर त्याला कुठल्या गोष्टीचं ट्रेनिंग द्यायचं असेल ते लगेच ट्रेनिंग देण्याची व्यवस्था त्याच्यामध्ये केली आहे. मी जर 8 शिकत असेल तर मला कॉमर्सची परीक्षा देण्याची व्यवस्था केली आहे. कॉमर्स असेल तर मला सायन्सची व्यवस्था केली आहे. मी फेल झालो तरी मला परीक्षा देण्याची व्यवस्था ते शिक्षण मध्ये पद्धतीमध्ये केली आहे. की ज्याच्यामुळे या ठिकाणी भारताचा तरुण या शिक्षण व्यवस्थेच्या माध्यमातून गावाला काय पाहिजे आणि जगाला काय पाहिजे याची अभ्यास करून त्या माध्यमातून जगातला नेतृत्व देण्याचं काम निश्चितपणे करू शकेल. मी आपल्याला एकच सांगेल या माध्यमातून की मी जीएसपीएम जय क्रांती शिक्षण प्रसारक मंडळ त्याचं नाव होतं, जीएसपीएम शिक्षण पद्धतीच्या माध्यमातून मी गेले 40 वर्षापासून काम करतो. माझे जवळपास 32 युनिट पुणे, औरंगाबाद, लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये चालतात. 1200 लोक या कामे ठेकडे. मी त्याचा एक स्लोगन केलेला आहे की अध्यात्म विज्ञान आणि उद्योगावरती आधारित या ठिकाणी शिक्षणाच्या माध्यमातून तेजस्वी विद्यार्थी निर्माण करायचे. आणि त्यामुळे माझा जो पॉलिटेक्निकचा माझा जो या ठिकाणी विद्यार्थी आहे, आज शेकडोंच्या संख्येने आमचे उद्योजक त्याला कॅम्पसमध्ये इंटरव्ह्यू घेऊन नोकरीला घेऊन जात आहेत. आमचा नर्सिंगचे विद्यार्थी त्या पद्धतीनं घेऊन जाण्याचं काम करत आहेत. आणि म्हणून या पद्धतीनं जे या शिक्षणाच्या माध्यमातून एक वेगळ्या प्रकारचं वलय आपण जेएसपीएमच्या माध्यमातून निर्माण करण्याचं काम जे केलेलं आहे त्याच्या माध्यमातून मला विश्वास आहे की निश्चितपणे या माध्यमातून जे तरुण तयार होतील ते तरुण पूर्ण देशाला आणि समाजाला एक वेगळ्या प्रकारचा न्याय देण्याचं काम करतील. ही संस्था सगळ्याला एक वेगळ्या प्रकारचा आदर्श देण्याचं काम, म्हणजे मानव कसा बनला पाहिजे, व्यवसाय कसा केला पाहिजे आणि बाकी कसं केलं पाहिजे हे सुद्धा शिकवण्याचं काम करतात. आणि याच्या माध्यमातून निश्चितपणे महाराष्ट्र असेल किंवा देश असेल किंवा समाज असेल आणि मानव असेल त्याला घडवण्याचं काम निश्चितपणे आम्ही करतोय. आणि भविष्यामध्ये अत्यंत जोमानं आणि अत्यंत आत्मविश्वासानं करण्याचं काम आम्ही करू अशा प्रकारचा विश्वास आपला घेतो. दोन काळांमधला तुम्ही फरक सांगितलात आणि त्यासाठी विद्यार्थ्यांना किंवा युवकांना कसं घडवलं पाहिजे हेही सांगितलं. मला या निमित्ताने तुम्हाला एक राजकीय प्रश्न विचारायला आवडेल, अगदी थोडक्यात. आत्ता जे राजकारणी आहेत तुमच्या पक्षाचे असतील किंवा एकूण महाराष्ट्रातील आणि देशातील सर्व, यांच्यात तुम्हाला सगळ्यात प्रॉमिसिंग राजकारणी नव्या पिढीतील जे आता 40 असतील, 35 असतील किंवा फार तर 45 आतमधले कुठले असे 3-4 राजकारणी वाटतात तुम्हाला महाराष्ट्रातले किंवा देशातले जे प्रॉमिसिंग आहेत पुढच्या पिढीसाठी? आपण एक महत्वाचा प्रश्न असा केलेला. आता अनेक लोक निश्चितपणे देशामध्ये आणि राज्यामध्ये असू शकेल जे आम्ही ज्यांच्या संपर्कात आलो नसेल, पण तो जनरली मी जे बघितलं या ठिकाणी की आज देशाच्या स्तरावरती खरं पाहिलं असता अत्यंत चांगल्या प्रकारे काम करणारं जर कोण असेल तर ते जर असेल तर खऱ्या अर्थ नरेंद्र मोदी आहे. की जी नरेंद्र मोदीच्या माध्यमातून ज्या प्रकारचे गुण राजकारणामध्ये ते कुठल्याही पक्षाच्या कुठल्याही कार्यकर्त्यांनी जर घेतले तर ते एक आदर्शत्वात अशा प्रकारचा नेता त्या निमित्तानं निर्माण होऊ शकतो अशा प्रकारचं मला त्या निमित्तानं वाटतं. आणि त्याचबरोबर अशा प्रकारचं जसं आता मी सांगितलं की आज या निमित्तानं जे काँग्रेसचंच खऱ्या अर्थानं आतापर्यंत काम केलं जे शिवराज पाटील आहे, माजी गृहमंत्री आणि गव्हर्नर म्हणून ज्यांनी काम केलेलं आहे, तर त्यांच्यामध्ये जे ज्याप्रमाणे जे स्वतःच्या चारित्र्याचं स्वतःच्या विचाराचं आणि व्हिजन जो आहे संपूर्ण देशाच्या लेवलवरती असेल किंवा जागतिक लेवलवरचे तो घेऊन जाण्याचा जो आहे तर तो अत्यंत पूर्ण जागतिक लेवलला त्या ठिकाणी काम करत आहेत.
इतर ह्याच्यामध्ये पक्षामध्ये सुद्धा तरुणांचा जर विचार केला तर तरुण तर ह्या ह्याच्यामध्ये सुद्धा तर या ठिकाणी सुद्धा काम करत असताना जे कुणी आता चांगल्या पद्धतीने काम करत असतील देश लेवलवरती वगैरे सुद्धा तर त्या लोकांना सुद्धा सोबत घेऊन आज आता आमचे मी आपल्याला सांगेल की आमचे राजकुमार चहर म्हणून काम करते जे ऑल इंडियाचे अध्यक्ष आहेत किसान मोर्चाचे जे अत्यंत चांगल्या पद्धतीने काम करत आहेत ते एक विजनरी म्हणून खासदार आहेत ते त्या पद्धतीनं काम निश्चितपणे करतात आणि राज्यामध्ये जर बघितलं तर आज राज्यामध्ये सुद्धा निश्चितपणे अनेक वेगवेगळ्या पक्षामध्ये काम करणारी मंडळी जसं आता देवेंद्र फडणवीस जर बघितलं तर ते एक अत्यंत वेगळ्या प्रकारचं सांभाळून स्वतःचे विचार स्वतःचं एक भूमिका सांभाळून स्वतःचं कॅरेक्टर आणि व्हिजन घेऊन या ठिकाणी राज्यामध्ये मुख्यमंत्री म्हणूनही त्यांनी काम केलं आणि आताही ते काम करतायत. मला असं वाटतं की व्हिजनरी अशा प्रकारचं काम निश्चितपणे ते करण्याचा प्रयत्न त्या निमित्तानं करतायत आणि या इतर पक्षातली नेते मंडळी या ठिकाणी काम निश्चितपणे करतायत तर त्या माध्यमातून या लोकांना जर पुढे घेऊन जाण्याचं काम जर झालं तर एक चांगल्या पद्धतीनं राज्यातल्या लोकांना सुद्धा एक नवीन अशा प्रकारची दिशा मिळू शकेल अशा प्रकारचं मला वाटतं. बरोबर. शेवटाकडे येताना खरं तर एखाद्या व्यक्तीच्या दोन बाजू असल्या त्यातली एक जर मोठी असली तर दुसरी बाजू ही लपली जाते. विलासरावांना तुम्ही निवडणुकीत हरवलं होतं ही गोष्ट अनेकांना माहिती आहे, मात्र आता तुम्ही मार्केट यार्डचा किंवा आमदार असताना केलेल्या कार्याचा जो उल्लेख केला तो कदाचित त्या काळात माध्यमं इतकी मोठी नव्हती किंवा गावागावात प्रत्येकाच्या मोबाईलवर पसरली नव्हती, त्याचा उजाळा या निमित्तानं खरं तर झाला. दोन पिढ्यांमधला फरक तुम्ही या निमित्तानं सांगितला. शेवटाकडे जाताना मला एक विचारायला आवडेल की आत्ता समजा असं कोणाला सांगितलं पटकन लातूर किंवा मराठवाड्याच्या बाहेरच्या व्यक्तीला की विलासरावांना कोणीतरी पाडलं होतं तर ती तुलनेनं कोणालाही कठीण गोष्ट वाटेल किंवा कसं झालं होतं हे वाटेल, तर हा किस्सा नेमका कसा होता? त्यांनी निवडणूक लढली, तुम्ही लढली, 32,000 मतांचा फरक तुम्ही सांगितलं, तर ते कसं घडलं होतं आणि तो सीन कसा होता एकंदर त्यावेळी? कसं आहे, विलासरावजी आणि आम्ही त्या ठिकाणी युवक काँग्रेसच्या माध्यमातून आम्ही एकत्रच काम करत होतो. जेव्हा ते अध्यक्ष होते उस्मानाबाद जिल्हा आमचा एकत्र होता तेव्हा लातूर आणि लातूर आणि उस्मानाबाद ते झाल्यानंतर मग पुन्हा नंतर मी उस्मानाबाद जिल्ह्याचा अध्यक्ष झालो 1981 ला मला वाटतंय आणि त्यानंतर आम्ही एकत्रच फिरत होतो सगळे होतो आणि एकत्र आम्ही काम करायचं म्हणजे बाकीच्या सगळ्या संस्थेच्या वतीनं वगैरे. पण जेव्हा मी मार्केट कमिटी म्हणजे त्याच्या अगोदर जेव्हा काही घटने म्हणजे त्यांना असं वाटलं की काहीतरी या ठिकाणी यांना कोणतरी त्यांच्या ह्याच्यात तयार करतंय असं जाणवल्यामुळं मग त्या निमित्तानं मार्केट कमिटीच्या आमचे थोडेसे एकमेकापासून आम्ही दुरावलो गेलो आणि मार्केट कमिटीचे इलेक्शन लागल्यानंतर मी त्यावेळेस मार्केट कमिटीची इलेक्शन लढवली. विलासरावचं पॅनल होतं, त्याने आम्हाला विचारलंय नाही कसं करायचं काय करायचं आणि ते नंतर आमचं पॅनल आम्ही केलं सगळ्या लोकांना घेऊन आणि ते पॅनल केल्यानंतर मी आपल्याला सांगेन की त्यांनी 850 मतदाराला नेऊन एका खानसरीमध्ये ठेवलं होतं एका कारखान्यामध्ये. मी त्या सगळ्या लोकांना काढून आला आणि त्यांना सोडून दिलं. तेव्हा तुम्ही त्यांना बाजूला काढलं त्यांना लोकांना आणि त्यांना सोडून दिलं की तुम्हाला कुणाला मतदान द्यायचं त्यांना द्या तर तुम्ही मुक्तपणे काम करा. तर त्यावेळेस 13 पैकी 11 लोक माझे आम्हा लोकांचे निवडून आले. त्यांचे बंधू दिलीपराव उभा होते, त्यांचाही पराभव त्याच्यामध्ये झाला आणि 11 लोक निवडून आल्यानंतर त्याच्यामध्ये मला सभापती करण्यात आलं आणि अरविंदरावांना उपसभापती करण्यात आलं. पण तिथून नंतर आमचे जे काय आम्ही पक्षात होतो मी 95 पर्यंत पण पक्षामध्ये असताना सुद्धा आमचं वेगवेगळे व्हायचं. पण हे झाल्यानंतर मला आग्रह करून मी कोणाला तिकीट मागितलं नव्हतं पण जनता दलाचे डॉक्टर बापूसाहेब कादाते साहेब होते किंवा आणखीन कोणी नेते मंडळी होती त्यांनी मला आग्रह केला. मी काँग्रेसकडे तिकीट मागितलं होतं, काँग्रेसनं मला तिकीट दिलं नाही. मला जिल्हा परिषद तिकीट सुद्धा काँग्रेसनं दिलं नाही. म्हणजे एवढं लढत असताना मला जिल्हा परिषद सुद्धा तिकीट दिलं नाही, विधानसभेत सुद्धा दिलंच नाही. पण मला यांनी ज्यावेळेस बापूसाहेब कादातेने सांगितलं की तुम्हाला विधानसभेला जनता दलातर्फे लढायचे आहे आणि मला जनता दलातर्फे उभा केलं. जनता दलाची तिथं आमच्याकडे फारसं काही ताकद बी नव्हती कुठल्या प्रकारची. पण मी लढल्यानंतर तिथं उभारल्यानंतर मी जे काही काम मार्केट कमिटीच्या माध्यमातून केलं होतं शहरामध्ये असेल ग्रामीणमध्ये असेल सगळ्यामध्ये लोकांमध्ये एक विश्वास असा निर्माण झाला की हा माणूस लढू शकतो, संघर्ष करू शकतो आणि विकास करू शकतो. त्याच्यामुळे असं वादळासारखे लोक माझ्या मागं, मग त्यात मुस्लिम असतील, दलित असतील आणि हे असतील, तर या सगळ्या ह्याच्यामध्ये आम्ही कुठल्याही प्रकारचं कुणाला 1 रुपया सुद्धा न देताना मला लोकांनी 1,10,000 मतं मला दिले आणि त्यांच्यापेक्षा 32,000 मतांनी मला लोकांनी अधिक मतांनी निवडून देण्याचं काम केलं. आणि या पद्धतीनं दिल्यानंतर निश्चितपणे आता मी बाकीचं मला तुम्हाला सांगितलं तर या पद्धतीनं आम्ही नंतर पुन्हा म्हणजे त्यांचा आमचा कुठं संपर्क ते मुख्यमंत्री नंतर झाले तरी सुद्धा आम्ही आमच्या पक्षाच्या माध्यमातून आम्ही काम करत आहोत, आम्ही काम करत आहोत. त्यामुळे जे काही काम आपण मार्केट कमिटीच्या माध्यमातून केलं किंवा पक्षाच्या माध्यमातून केलं, आमदार म्हणून काम केलं, वेगवेगळ्या संस्थेच्या माध्यमातून आजही करतोय आपण, म्हणजे एज्युकेशन संस्था असेल किंवा आणखीन बाकीचे बँकिंगच्या असेल किंवा आणखीन आर्य समाजच्या माध्यमातून म्हणजे पार्टीच्या माध्यमात,
तर ह्याचं ज्या प्रकारचं काम करण्याचं जे काही विचारसरणी किंवा जे जो आदर्श आहे ज्या प्रकारचं काम आहे तर त्या माध्यमातून निश्चितपणे एक वेगळ्या प्रकारची प्रतिमा या माध्यमातून सर्व क्षेत्रामध्ये निर्माण करण्याचा आपण प्रयत्न करतोय. निश्चितपणे याचा उपयोग समाजाला देशाला आणि पार्टीला निश्चितपणे होईल अशा प्रकारचा विश्वास आपण निश्चितपणे वाटतो. हा किस्सा खरं तर अनेक लोकांना माहिती नसेल. आता विलासराव देशमुख हयात नाहीत किंवा गोपीनाथराव मुंडेही हयात नाहीयेत. तुम्ही कधीतरी त्यांच्या सोबत असणार, कधीतरी विरोधात असणार. अगदी तरुण वयापासून तुम्ही त्यांच्या सोबत काम केलं, कधी सत्ता पक्षात कधी विरोधी पक्षात. या क्षणाला मागे वळून बघताना गोपीनाथराव मुंडे विलासराव देशमुख स्मरताना किंवा आठवताना काय भावना येतं? नाही, कसं आहे, विलासराव देशमुखाचा ते ग्रामपंचायतच्या सरपंचापासून वरती आले होते. त्यांना सहकारी कार्यकर्त्याचं हे सगळं चांगल्या प्रकारची माहिती होती आणि ते सर्वांना तशा प्रकारचं सोबत घेऊन काम करण्याचा प्रयत्न त्यांचा राहिला शेवटपर्यंत. आणि निश्चितपणे एक मोकळ्या मनाचा अशा प्रकारचा स्वभाव त्यांचा होता, त्यामुळे आम्ही एकत्रितपणे काम करतो. पण त्याच्यामध्ये काहीतरी गैरसमज निर्माण झाल्यामुळे आमच्यामध्ये मतभेद निश्चितपणे झाले. पण नंतर सुद्धा मला त्यांनी तशा प्रकारचं संपर्क केला होता, माझ्याशी बोलणं झालं होतं आणि एक वेगळ्या पद्धतीनं वागण्याचं काम निश्चितपणे त्यांनी केलं होतं. ते हयात असतं तर आणखीन वेगळ्या प्रकारचं म्हणजे काम अजून दिसलं असतं, पण दुर्दैवानं ते लवकर त्यामध्ये गेलं. म्हणून त्याची आठवण आम्हाला सातत्यानं म्हणजे आठवण येते, आम्हाला त्यांच्या कामाचे आम्हाला आठवण येते, कारण आम्ही एकमेकाला मदत करून एकमेकाच्या सोबत आम्ही काम केलेलं आहे आणि म्हणून त्यांचं काम चांगल्या पद्धतीनं होतं असं काही म्हणायला काही हरकत नाही. गोपीनाथराव मुंडे साहेब, मी जेव्हा म्हणजे त्या ठिकाणी मार्केट कमिटीची निवडणूक जेव्हा 86 झाली, रेणापूर आणि आमचं जवळ होतं रेणापूर त्यांच्या मतदारसंघात होता, तर 86 ते आमदार होते त्यावेळेस. तर त्यांनी आम्हाला आनंदराव बापू म्हणून त्यांचे सहकारी होते, शेका पक्षाचं काम करायचे ते पण त्यांचे सहकारी होते. त्यांच्या मत्तीमुळे आम्ही एकत्रितपणे लढलो गोपीनाथराजे मुंडे साहेब आनंदराव बापाने आणि त्यामुळे आम्हाला रेणापूर आणि लातूर तालुक्याचं एकत्र इलेक्शन होते त्यावेळेस मार्केट करून. त्यामुळे आम्हाला खूप मोठी अशा प्रकारचं विजय त्या माध्यमातून मिळाला. मुंडे साहेबांच्या सोबत मला काम करत आणि तिथून त्यांना अशा प्रकारची जाणीव झाली की नंतर की मला त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षामध्ये घेतलं पाहिजे. खरं पाहिलं तर मनोहर जोशी साहेबांनी माझ्या बँकेचं उद्घाटन केलं, त्यांनी सगळ्या 25,000 लोकांच्या समोर सांगितलं की शिवाजी महाराजाला या गडावरून त्या गडावर जाण्याची सवय होती, तर या शिवाजी महाराजासाठी मी घोडा तयार ठेवला आहे, म्हणजे मी तुम्हाला मंत्री करतो अशा प्रकारची ऑफर मनोहर जोशी साहेबांनी सगळ्यांच्या समोर आम्हाला दिली होती. परंतु मी त्यांना सांगितलं की मी जनता दलातर्फे निवडून आलो, त्यावेळी मी कुठं काही जाणार नाही, मी गेलो नाही. पण मुंडे साहेबांनी माझ्याशी संपर्क साधल्यामुळं मला भारतीय जनता पक्षाचे विचार पटले, त्यांचं धोरण पटलं. मुंडे साहेब असतील, माधव साहेब असतील किंवा आणखी नेते मंडळी असतील, त्यामुळे त्यांच्यावरती विश्वास ठेवून मी 2003 भारतीय जनता पक्षामध्ये मी प्रवेश केला आणि त्यामुळे त्यांचं वागणं, त्यांची हिंमत, त्यांचं काम करण्याची पद्धत एक खूप अशा प्रकारचं धाडशी अशा प्रकारची वृत्ती होती. सगळ्या सहकार्याला कार्यकर्त्यांना सामावून घेण्याची होती म्हणून त्यांची सुद्धा आठवण आम्हाला निश्चितपणे या ठिकाणी मुंडे साहेबांची सातत्याने जाणवते, महाजन साहेबांची जाणवते. ते या ठिकाणी नसल्यामुळं देश लेवल आणि राज लेवलला सुद्धा फार मोठी पोकळी निर्माण झालेली आहे. त्या पोकळीची आम्हाला तरी सातत्यानं जाणीव होते या प्रकारचं निश्चितपणे आम्हाला या ठिकाणी सातत्यानं वाटतं त्याच्या बाबतीत. खूप खूप धन्यवाद. महाराष्ट्रातलं राजकारण असेल, लातूर जिल्ह्यातलं राजकारण, काँग्रेस, भाजप, जनता दल, एकूण या सगळ्या बदलांचा आढावा घेत लातूरसाठी केलेलं विकास कार्य तुम्ही या माध्यमातून सांगितलं आणि अगदी जुन्या आठवणींना देखील मनमोकळेपणाने उजाळा दिला आणि या निमित्तानं टीओडी मराठीशी संवाद साधल्याबद्दल पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद. थँक्यू. आपल्याला सुद्धा मनापासून धन्यवाद देतो की आपण या ठिकाणी अशा प्रकारचं बोलण्याची संधी दिली. धन्यवाद. टीओडी मराठींच्या सर्व प्रेक्षकांचेही खूप खूप धन्यवाद.